हाय गुड इव्हनिंग मित्रांनो, कसे काय? मजेत आहे ना? मजेतच राहायचं. तर हे मंदिर पाहिल्यानंतर तुम्हाला समजलं असेल मी आज कुठे आहे ते. तर मी आहे माझ्या आजोबाच्या गावी, म्हणजेच सासरवाडीत हेदगावमध्ये. आणि हे प्रसिद्ध मंदिर आहे, सर्वांना माहीत असलेले कडेगाव तालुक्यातील हेदगाव मंदिर, धर्मराज मंदिर. याच मंदिरासमोर इथं मोठा बाजार भरलेला आहे. कालच आपल्या गावचा बाजार, म्हणजे आमच्या गावचा बाजार, खेरडे विटा माझं गाव, पहिलाच बाजार तुम्ही पाहिला. पहिल्याच बाजाराचा ऐतिहासिक क्षण कालच्या व्हिडिओमधून पाहिला. ऐतिहासिक क्षण असा घडला होता आमच्या गावात. काल पहिल्यांदाच बाजार सुरू झाला बुधवारी, आणि आज गुरुवारी हेदगावमध्ये बाजार सुरू आहे. तर हेदगावातील भव्य असे हे धर्मराज मंदिर, तिथूनच नाथ मंदिर आणि हनुमान मंदिर आहे. तर त्या मंदिरात तुम्हाला जाऊतो फिरून, आणि नंतर आपण बाजार कसं काय भरला येतो संपूर्ण बघूया. थोडक्यातच बघूया, जास्त मोठा व्हिडिओ करत नाही. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. तर मस्तच बाजार भरला आहे. तर हे बघा धर्मराज मंदिर हेदगावमधील. नाथ मंदिर मध्ये धर्मराज मंदिर आणि बाजूला हनुमान मंदिर. तर धर्मराजाचे दर्शन घेऊन आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया, बाजार बघूया. तर हे पा भव्य विशाल मूर्ती धर्मराज देवाची. ही बघा इकडे नाथ मंदिराची मूर्ती. आणि इकडं अशी बघा हनुमानाची मूर्ती. तर अशा या मंदिरासमोरच बाजार भरलेला आहे. समोरच बघा इकडे. तर चला आपण बाजार बघूया आता. तर हा बघा असा भव्य बाजार भरलेला आहे. इकडे खाऊचे दुकान मस्तपैकी, सर्व प्रकारचा चिवडा, मैसूर पाक, विविध प्रकारची बर्फी, खजूर, चिवडा, सर्व काही या ठिकाणी आहे. तर बघा शोभा आणि मामे बाजार करत बसले. ते मिरचे घेते ते. काय घेते ग? नसते नसते 20 रुपये पावसात मिरचे. इकडे बघा मेथीची 10 पेंडे आहे. मी बघा चाकू 10-2, कोथमिरीची 10 पेंडी आहे. 10-2 चाकूत. मेथी कशी आहे? 10-1. मुळ 10-2 आहे ते बघा. दुसला पावसर वांगी मुळ 10-2. मामी घेते ती वांगी. तर मित्रांनो बरेच ऊन लागत आहे. तर आता थोडा ऊसाचा रसाचा गाड आहे, तर शेजारी दिसला. आता ऊसाचा रस पितोय म्हणून शोभा. आमच्या एक वहिनी पण आहेत, त्यांची नाव आहे, तसं तिघी म्हणून आम्ही रस पित आहोत. रस पिल्यानंतर लगेचच तुम्हाला पुन्हा फिरून बाजार धावतो. या ठिकाणी बघा मस्तच खाऊचे दुकान आहे. या ठिकाणी आपण खायला पण घ्यायचं आहे. पुढे शोभा खायला बरेच घेणार आहे. तर काय काय घेणार आहे ते व्हिडिओमध्ये तुम्ही संपूर्ण बघा. दुकानला नेण्यासाठी बरेच खायला घेणार आहे थोड्या वेळानंतर. काय काय खायला ते पण आपण बघूया. तर आता थोडा मी रस पिऊन घेतो. इकडं आपण चालत आलो. तर भव्य बराच मोठा बाजार होतो. ते पण मंदिर आपण आता थोड्या वेळापूर्वी गेलो ते मंदिर, धर्मराज मंदिर. तिथूनच पुढे असा संपूर्ण रोडवर बाजार भरतो. इथं बघा शोभा आणि आम्ही काय घेत बसले ते. इथं बघा द्राक्षी 40 रुपयाला कलिंगड. तू नुसतं दर विचारते द्राक्ष कशा आहे तू? 30 रुपयाला 30 रुपयाला 50 रुपयाला किलो. स्वस्त आहे ते द्राक्षे. मामी कोथमीर घेते ते. ताजी ताजी कोथमीर मस्तच आहे. मामीने 10 रुपयाला पेंटी घेतली कोथमीरची. ताजी ताजी कोथमीर घेतली. चहा पावडरचं पण दुकान आहे या बाजारमध्ये. चहा पावडर सुद्धा मिळते. मसाला चहा पावडर पण दिसते बेंगलोरी. बघा आता खायच्या दुकानात
त्याचं अपॉइंटमेंट आम्ही घेऊन घ्यायला त्याची काय घेत त्याची सगळं खायला मस्त काही तुला आवडू आणि स्वतःच बरेच काय खायला घेण्यासाठी तुला माझ्या आवडी 80 रुपयाला 1/2 किलो परसन या बाजूला बघा कपड्याची बघा मित्रांनो इथं खायला घेतलं या मंदिरासमोरच बरोबर इथं इंग्लिश मीडियमचं स्कूल आहे लहान मुलांसाठी दी हाय स्कूल आहे बघा इंग्लिश मीडियम ॲडमिशन ओपन बोर्ड लिहिलं आहे बघा तर आत्ताच्या काळाची गरज असलेले इंग्लिश मीडियम स्कूल पण या ठिकाणी आहे कारण इंग्लिश मीडियममध्ये मुलांना शिकल्याशिवाय आता प्रगती जास्त होत नाही आणि इंग्लिश मीडियम स्कूलची सुविधासुद्धा या गावामध्ये सुरू झालेली आहे स्कूलमध्ये प्रवेश सुद्धा चालू झाले तरी लवकरात लवकर आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा 2.5 ते 6 वर्षापर्यंत या ठिकाणी मुलांचा प्रवेश चालू आहे तरी दी हाय स्कूल येतगाव इंग्लिश मीडियम या ठिकाणी आहे बघा मंदिरासमोरच आहे धर्मराजच्या मंदिरासमोरच त्या बाजार भरलेला आहे ते धर्मराज मंदिर आणि बरोबर समोर हे स्कूल आहे बघा तर येतगावमधील कोण व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी आपली लहान लहान मुले इंग्लिश मीडियममध्ये पाठवावीत कारण आता काळाची गरज आहे इंग्लिश शिकण्याची इंग्लिश मीडियममध्ये शिकल्याशिवाय मुलांना नोकरी लागण्याचे चान्स मिळत नाहीत तरी इंग्लिश मीडियममध्ये लहानपणापासून इंग्लिश मीडियममध्ये मुलांना शिकवणे अत्यंत आता गरजेचं आहे तर आपल्या खेडेगावातसुद्धा आता इंग्लिश मीडियमची सुविधा सुरू झाली आहे आपल्या जवळपासमध्ये येतगावमध्ये म्हणतात प्रथमच सुरुवात झालेली दिसते तर या ठिकाणी स्कूल आहे चला आता आपण आपलं बाजारात बघूया तर बघा अजून त्यात निघायचं चाललं आहे तिकीट तर बघा पाऊस मला आवडतं तिकीट चिवडा परत सांग पण घ्यायचं चाललं आहे मस्त पैकी तर हे बघा किलो घेतलाय शेव पाऊस तर घ्यायचंय तर असं या ठिकाणी खायला घेतलंय शोभाने मामेने त्याने बघा मिरच्याचे दुकान सुद्धा आहे मिरच्या सुद्धा व्यापाऱ्यांत शिकायला आलेल्या आहेत बरोबर इकडे बघा शोभानं बरंच खायला घेतलंय तर 300 रुपयाची बघा एवढी पिशवी भरून खायला घेतलं गावाकडं असं स्वस्तात मस्त खायला मिळतं बघा एवढंच खायला शहरात घ्यायचं म्हणतात आता 500 रुपये लागले हाय मित्रांनो मी आता या ठिकाणी स्टँडवर उभा आहे आणि इथेच बघा धर्मराज मोबाईल शॉप येतगाव या नावाने दुकान सुरू झालेले आहे तर या ठिकाणी सर्व प्रकारचे मोबाईल दुरुस्त करून देण्यात येतील तर मित्रांनो सध्या मी येतगावमध्ये स्टँड शेजारीच उभा आहे एका बिल्डिंग व बिल्डिंगमध्येच धर्मराज मोबाईल शॉप नावाचे दुकान सुरू करण्यात आलेलं आहे तर त्या दुकानाविषयी आपण जाणून घेऊया नंतर आपण पुन्हा बाजारात जायचं आहे तर बघा या दुकानामध्ये आपल्या पाहुण्याचेच दुकान आहे हे मालक शीतल तर या दुकानामध्ये सर्व प्रकारचे मोबाईल रिचार्ज स्क्रीन कार्ड मोबाईल कवर सर्व मिळतील आणि सर्व प्रकारचे मोबाईल दुरुस्त करून मिळतात तर या संधीचा लाभ येतगाव आणि परिसरातील सर्व ग्रामस्थांनी घ्यायचा आहे आपले मोबाईल बघितले तर येतगावच्या स्टँडजवळच हे दुकान आहे तर या दुकानात सर्व प्रकारचे मोबाईल दुरुस्त करून तुम्हाला मिळतील योग्य दरामध्ये बघा सर्व प्रकारचे कवर चार्जर गॅरंटीमध्ये चार्जरसुद्धा मिळतील आणि मोबाईलसुद्धा दुरुस्त करून मिळतील तर असे खेडेगावात प्रथमच मोबाईल दुकान आपण पाहत आहोत हे 5 सर्व प्रकारचे कवर आहेत चार्जर आहेत वेगवेगळे पुन्हा मी कारण बाजारात आलो पण उन्हात फिरल्यामुळे पुन्हा ताण लागले आणि पुन्हा आम्ही आता ऊसाचा रस पिणार आहोत हे दुसऱ्या ठिकाणी ऊसाचा गाडा आहे पहिला होता तो मंदिराजवळच होता आणि आता बाजारच्या एंडला या ठिकाणी गाडा उभा आहे या ठिकाणी आपण रस पिणार आहोत तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाजारातून पुढे पाहायचं आहे पण मी आत्ताच सांगत आहे तर केरळला गेल्यानंतर केरळमध्ये सुद्धा व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील आणि महाराष्ट्रात आल्यानंतर महाराष्ट्रातले व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर सर्वांनी नवीन कोण असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बघा रस म्हणायला जाऊन मी रस पीत आहे शेवटा हे रस पीत आहे बघा तिकडं
बस थोडा आपण बाहेर जा पाहणार आहोत, व्हिडिओ संपूर्ण बघत राहा. व्हिडिओ संपल्या बघत बघतच लाईक करा आणि शेअर करा. नवीन कोण असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलला विविध प्रकारचे व्हिडिओ पाहता येतील. आपला असा गावठी चॅनल, प्रत्येक ब्लॉगिंग चॅनल आहे, गाणी आहेत, कॉमेडी आहेत. कपड्याचं दुकान आहे, वेगळं मासे पण आहेत, सुके मासे, वाळलेले मासे. इकडे बघा, पुढे गेली शॉपांनी आम्ही. ताजी ताजी कोथिंबीर मस्तच आहे, मिरची मसाला तसं आहे ते. या ठिकाणी पुन्हा उसाचा रस्ताची गाडी तर उभी आहे. बघा, इकडे खेळण्याचं दुकान आहे, टमाटोचा भाजीपाला. तर मित्रांनो, इथून बघा, जेवढापर्यंत समोर असा संपूर्ण रस्त्याला बाजार भरलेला आहे. तर असं नारीचं दुकान चाळीस रुपयाचं घेतलं बघा. कलिंगड, लाल लाल बड कलिंगड 50 ला आहे, पण मालकाने 40 रुपयाला दिलंय.